संतोष परब हल्ल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले आमदार नितेश राणे यांना आज गुरुवारी कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांची कसून चौकशी केली जात असून आज दुपारी आमदार नितेश राणे यांनी पोलीस कस्टडी संपत असल्याने त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर आज राकेश परब यांचीही पोलीस कस्टडी संपत असल्याने त्यांनाही कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या दरम्यान दोघांची पोलीस कस्टडी वाढ करण्यासंबंधी न्यायालयात पोलीस मागणी करणार अशी माहिती आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे पण सिंधुदुर्गात दाखल झाल्याचे वृत्त आहे.